भीमा सहकारी साखर कारखान्याची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर रोजी होत आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमन महाडिक यांच्या विरोधात भीमा बचाव समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे। शेतकऱ्याची थकीत बिले, कामगारांचे अनेक महिन्यांचे थकीत पगार याबाबत भीमाच्या कार्यक्षेत्रात प्रचंड नाराजी व्यक्त असतानाच 30 सप्टेंबरच्या सभेत ठराव क्रमांक 12 नुसार अनेक सभासदांचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते अशी भावना वाढीस लागली आहे। त्यामुळे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व भीमाचे माजी संचालक दिलीप घाडगे, माजी संचालक कल्याणराव पाटील, शिवाजी चव्हाण, रतिलाल गावडे, महेश पवार, बाळासाहेब लोकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सभासदांच्या उपस्थितीत मोर्चा काढत ठराव क्रमांक 12 रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। मग कुठल्याही सभासदांना कुठल्याही नेत्यांना घाबरून जायचं कारण नाही। या 2022 मार्चच्या पर्यंत सभासद रद्द करण्याचा जी कलम आहे ती या महाविकास आघाडी सरकारनं काढून टाकलेला आहे। या सरकार या संचालन मंडळाने कुठल्याही प्रकारचा ठराव केला तर ती होणार नाही। प्रत्येक गावातल्या नेत्याने आपल्या जवळच्या आणि जे सभासद आहेत त्यांना पटवून द्यात आहे। बाप्पाच्या आणि दिलीप बाप्पाच्या शिवाजी चव्हाणच्या नेतृत्वाखाली आपल्याला आता निवेदन द्यायला जायचं आहे। आपण शिस्तीचा आधार शिस्ती द्यात आहे। ही कुणाच्या बापाची संस्था नाही, ही आपल्या तुमच्या आमच्या सभासदाची संस्था आहे। म्हणून आपण निवेदन द्यायला जायचं आहे। फक्त संयम पाळायचा आहे, वेळ आलेला आहे, काळ याचा राहिलेला आहे। फक्त वेळेनुसार आपण आवाज उठवा लागतो।